नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरी विषय बालभारती, घटक आहे जाहिरात वाचन, पान नंबर 53। आज आपण जाहिरात वाचन हा घटक अभ्यासणार आहोत। सुरुवातीला पाठ्यपुस्तकातील पान नंबर 53 वरील जाहिरातीचे वाचन करूया। या पक्षांचे नाटुकले पहा, बालकांच्या अग्रहास्तव। फक्त एकच दिवस। नाटुकलेचे नाव आहे किलबिल। लेखक आहेत सागर मासे। दिग्दर्शक आहेत माकडोजी उडी मारे। या नाटकातील कलाकार आहेत पोपट हिरवे, कावळोजी काळे, बगळेजी पांढरे, कोंबडोजी तुरे, कोकिळ गायके आणि चिवताई चिमणे। टीप आहे, पहिली दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश, त्यांना बिस्किट पुडा मिळेल। ठिकाण आहे सिंहजी नाट्यगृह, ससोबा रोड, लांडगे नगर, वनपूर। दिनांक आहे 26 जानेवारी आणि वेळ आहे सायंकाळी 5 ते 7 वाजता। या नाटकासाठी तिकीट दर आहे बालकांना 5 रुपये आणि मोठ्यांना 25 रुपये। अशा प्रकारची ही एक जाहिरात आहे। या जाहिरातीवर आधारित प्रश्न पाहूया। जाहिरात वाच आणि उत्तर लिही। वरील जाहिरातीचे आपण वाचन केलेले आहे, आता प्रश्नांची उत्तरे लिहूया। अ प्रश्न आहे, बालकांसाठी तिकिटाचा दर किती आहे? तिकिटाचा दर तर 5 रुपये आहे। उत्तर लिहूया, प्रत्येकी 5 रुपये। पुढील प्रश्न आहे, मोफत प्रवेश कोणाला? कोणाला आहे मोफत प्रवेश? वरील जाहिरात वाचल्यानंतर लक्षात येते, या ठिकाणी बघा, पहिली व दुसरीतील मुलांना मोफत प्रवेश आहे। त्या पुढील प्रश्न आहे, पक्ष्यांच्या नाटुकल्याचे ठिकाण कोणते ठिकाण आहे? सिंहजी नाट्यगृह, ससोबा रोड, लांडगे नगर, वनपूर हे नाटुकल्याचे ठिकाण आहे। पुढील प्रश्न आहे, आई बाबांसाठीचे तिकीट दर, या ठिकाणी बघा, मोठ्यांना 25 रुपये असे दिलेले आहे, म्हणजेच आई बाबांचे तिकीट दर आहेत प्रत्येकी 25 रुपये। पुढील प्रश्न आहे, पक्ष्यांच्या नाटुकल्यातील कलाकार कोण कोणते कलाकार आहेत? पहा, पोपट हिरवे, कावळोजी काळे, बगळेजी पांढरे, कोंबडोजी तुरे, कोकिळ गायके आणि चिवताई चिमणे हे या नाटकातील कलाकार आहेत। अशा प्रकारे जाहिरातीचे वाचन करून या जाहिरातीवरील आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। धन्यवाद।